नवीन पनवेलीतील सेक्टर 7 येथे नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम करण्याकामी न्यूनतम दराच्या निविदेस मान्यता देण्याबाबतच्या विषया स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पनवेल महापालिका हद्दीतील झाडांची गणना करण्याकामी न्यूनतम दराच्या निविदेस मान्यता देण्याबाबतच्या विषयास मंजुरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार वार्षिक मंजूर दराने सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करणे या कामे चालू व पुढील वर्षाकरिता आर्थिक तरतुदीस मान्यता मिळण्याबाबतच्या विषया स्थायी समितीने मंजुरी दिली. पनवेल महानगरपालिकाकरिता कार, जीप, इनोव्हा, रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक, रुग्णवाहिका व इलेक्ट्रिक कार, जीप वाहन चालकांसह वर्ष कालावधीकरिता भाडेतत्वावर पुरवण्याच्या विषया स्थायी समितीने मंजुरी दिली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती अ मधील पडगे गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे व समाज मंदिराचे बांधकाम करण्याच्या विषया स्थायी समितीने मंजुरी दिली. पनवेल महानगरपालिका हद्दीतील पनवेल शहरातील महात्मा गांधी उद्यानाचे सुशोभीकरण करणे व अनुषंगाने येणारी इतर कामे करण्याकामी वाढीव खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर गावामध्ये मूलभूत व पायाभूत सुविधा पुरवण्याच्या विषया स्थायी समितीने मंजुरी दिली. पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ब कळंबोली येथील सेक्टर ई मधील भूखंड क्रमांक 6, 7 व 8 येथे प्रभाग कार्यालयाची उभारणी करण्याच्या विषया स्थायी समितीने मंजुरी दिली. पनवेल महानगरपालिका मार्फत सन 2021-22 व सन 2022-23 या वर्षासाठी व सन 2023-24 निविदा मंजूर होईपर्यंतच्या कालावधीकरिता पनवेल महानगरपालिकेमार्फत साजरे करण्यात येणारे निवडणूक कार्यक्रम व इतर सर्व कार्यक्रमाकरिता लागणारे मंडप, खुर्च्या, बॅरिकेटिंग व इतर निविदा पत्रकात नमूद केलेले साहित्य पुरविणे कामीच्या विषया स्थायी समितीने मंजुरी दिली. यावेळी सभागृहाचे परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, माजी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक निलेश बावीसकर, नगरसेविका दर्शना भुईर, राजश्री वावेकर, प्रकाश बिनेदार, संतोष भुईर, स्थायी समिती सदस्य उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त वैभव विदाते, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, सचिव विनायक बारसे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज बघितलं तर स्थायी समितीची सभा घेण्यात आली. या स्थायी समितीच्या सभेमध्ये एकूण 11 विषय होते. या 11 विषयांपैकी एक विषय आपण नामंजूर करण्यात आला आणि एका विषयाला स्थगिती दिली. असे एकूण 11 पैकी 9 विषयांना मंजुरी दिली आणि जे 9 विषय मंजुरी देण्यात आली यांची एकूण रक्कम अंदाजे बघितलं तर 18 करोडची कामे आपण मंजूर करण्यात आलेली आहे. त्यापैकी बघितलं तर खारघर शहरातील खारघर गाव, त्या खारघर गावातील पायाभूत सुविधा, त्याच्यामध्ये म्हणाल तर गटर, ड्रेनेजची लाईन, रस्ते आणि इतर सुविधा ज्या लोकांच्या नागरिकांसाठी महत्त्वाच्या असतात अशा सुविधांसाठी आज खऱ्या अर्थाने खारघरमध्ये खारघर गावातील हा विषय घेतला होता आणि हा विषय मंजूर करण्यात आला. तसेच बघितलं तर नवीन पनवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम करण्यात येतील त्याचा एक विषय घेण्यात आला आणि तो पण आज मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर कळंबोली येथील सेक्टर 8 मधील भूखंड क्रमांक 6, 7, 8 येथे चांगल्या पद्धतीचा एक प्रभाग कार्यालयाची उभारणी करण्यात येईल, त्याची त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. तसेच पडगे गावातील समाज मंदिर आणि रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी जो हा विषय घेतला होता हा विषयसुद्धा मंजूर करण्यात आला. एकंदरीत बघितलं तर पनवेल महानगरपालिकेचा विकास कसा होईल याकडे आमचे नेहमीच पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब, तसेच आमच्या पनवेल महानगरच्या महापौर डॉक्टर कविता चोतमल मॅडम यांचा जो नेहमीचा जो पाठपुरावा करत असतात आणि त्यांच्या या पाठपुराव्यानुसार हा खऱ्या अर्थाने आम्ही याच्या अगोदर पनवेल महानगरपालिकेच्या ज्या महासभा होता त्या महासभेमध्ये विषय मंजूर केले आणि त्याच्यानंतर आज खऱ्या अर्थाने आम्ही स्थायी समितीमध्ये हा विषय घेतला. हे सर्व करत असताना आमचे पनवेल पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांचे नेहमीच मार्गदर्शन असते. या मार्गदर्शनानेच आम्ही हे सर्व विषय घेतो आणि या विषय लवकरात लवकर पनवेल महानगरपालिकेचा कसा विकास होईल याकडे लक्ष देऊन या विषयाला मंजुरी देण्यात आली. आज स्थायी समितीची सभा ही पार पाडण्यात आली आणि त्याच्यामध्ये काही अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय जे पनवेल महानगरपालिकेच्या विकासाला
एक चांगल्या एक नवीन दिशा देतील अशा प्रकारचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। ज्याच्यामध्ये खारघर गाव जे प्रमुख्याने सांगता या इथे खारघर कॉलनीमधलं किंवा पनवेळ महानगरपालिकेमधलं म्हणून ओळखलं जातं, तर या खारघर गावामध्ये तेथे 5 कोटीचे कामं, पायाभूत सुविधांची कामं, त्याच्यामध्ये ड्रेनेज लाईन असेल, सिवरेज लाईन असेल, त्याच्यामध्ये रोड असतील, पाणी अशा प्रकारची कामं ही या इथं करण्यात येणार आहेत। निधीच्या अभावी आपल्याला आता सध्या ते अर्धच आपल्याला काम करता येणार आहे, पूर्ण काम करता येणं लगेच शक्य नाही आहे, पुढच्या काळामध्ये ते काम पूर्ण करण्यात येईल, परंतु आता ह्या कामाला या कामाला ही मान्यता देण्याचं काम हे आजच्या मीटिंगमध्ये झालेलं आहे। त्याच्याचबरोबर नवीन पनवेलमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची या इथं निर्मिती करण्यात येत आहे, त्याला पण मंजुरी देण्यात आलेला आहे। मुळामध्येच आपल्याला कोरोनाच्या निमित्ताने आपल्याला आरोग्य आणि शिक्षण हे किती महत्त्वाचे अंग आहेत हे दिसून आलेलं आहे, म्हणूनच त्या दृष्टीने ह्या विषयाला मान्यता देण्यात आलेली आहे। नवीन पनवेलला आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र हे आपल्याकडे उपलब्ध नव्हतं, आपल्याला दुसऱ्या संस्थांचं आपल्याला या इथे मदत घेणं गरजेचं होतं, आणि इतर संस्था असतील त्यामध्ये ITM असतील किंवा आणखी इतर संस्था या मोठ्या मनाने आपल्याला या इथे सहकार्य करत होत्या, परंतु आपल्याला स्वतःच्या संस्था असणं आवश्यक आहे, आणि त्यासाठी इथे नवीन पनवेलमध्ये अशा प्रकारचं प्राथमिक आरोग्य केंद्र हे उभं करण्यात येणार आहे। त्याचबरोबरीने पडघे गावामध्ये समाज मंदिराची इथे उभारणी करण्यात येणार आहे, 1,76,00,000 रुपयाचं व इथं समाज मंदिर आणि त्याच्या बाहेरील रस्ता अशा स्वरूपाने तिथे कार्यक्रम त्या इथे उभारणी करण्यात येईल, जेणेकरून त्या इथे कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक अशा स्वरूपाचे कार्यक्रम हे तिथं करू शकतील, आणि त्याचा फायदा हा गावाच्या सर्वांगीण विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकेल असा मला इथे विश्वास आहे।